महायुतीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जागा वाटपावरील तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. महायुती विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. महायुतीत 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत आल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढती झाल्यास महायुतीला अर्थच राहणार नाही असं सांगून टाकलं. मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो. मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी काय नाही, मग तिकडे काय नाही, मग तिकडे काय नाही, तिथे काही त्याला त्याचा बेस राहत नाही. ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असेल तर तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही. आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. भाजपनंही मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलंय. विरोधकांनी हा खोटा नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केलाय. मी अगोदर स्पष्ट केलेलं की राज्यामध्ये महायुतीच्या वतीनं कुठेही मैत्रीपूर्ण लढती होणार नाही, हे स्पष्ट आहे. हे अतिशय खोटं आहे. आता गणेश उत्सवाचे दिवस आहे, गणपती बाप्पा मोरय्या आणि अशा दृष्टांना सद्बुद्धी द्या, असं खोटं बोलण्याचं जे काम करताय ना, यांना देवानी सद्बुद्धी द्यावी. ज्या 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आहे त्यात बडनेराची जागा असल्याचा दावा आमदार रवी राणांनी केला. भाजपने 25 जागांना मागितल्या ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेलं आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे. बडनेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे. मी युवा स्वयं पार्टीतर्फे लढणार आहे. माझं चिन्ह पाना आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव नाही, मग मित्रपक्ष असलेल्या रवी राणा महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीबाबत कसे बोलू लागलेत असा प्रश्न निर्माण झालाय. या मैत्रीपूर्ण लढतीच्या मुद्द्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.